आणि शिवाजी महाराजांच्या नंतर तिथे छत्रपती संभाजी महाराजांनी त्या सगळ्या स्वराज्याचं रक्षण करण्याचं काम केलं. आता स्वराज्याचं ज्यावेळेस आपण रक्षण करतो असं म्हणत असतो त्यामध्ये सगळ्याच गोष्टी येत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य हे 18 पगड जातीच्या आणि सर्व धर्माच्या लोकांचं होतं. त्यांचं रक्षण छत्रपती संभाजी महाराजांनी केलं, त्यामुळं स्वराज्य रक्षण म्हणणं हेच त्यांच्या कार्याला न्याय देणारं आहे. इतिहासाचं वाचन आणि आकलन यांच्या आधारे माझी जी भूमिका तयार झाली आहे ती मी विधानसभेत मांडली. मी काही इतिहास तज्ज्ञ नाही आहे. आपले कायदे नियम वगैरे प्रत्येकाला आपलं आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे. त्या संदर्भामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य आहे. आणि हे मी काही बोलत असताना हे मला काल पवारसाहेबांची पण काही माहिती त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेली माझ्या वाचनात आली, म्हणजे माझ्या पाहण्यात आली. स्वराज्य रक्षक म्हणावे हीच माझी भूमिका आहे, परंतु आदरणीय पवारसाहेबांनी पण कुणी धर्मवीर म्हणत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी वक्तव्य काल बारामतीत का कुठंतरी केलं. ह्या संदर्भामध्ये कुणी वास्तविक ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जे इतिहासातले संशोधक असतात, इतिहासातले तज्ज्ञ असतात किंवा नव्या पिढीतील पण इतिहासाचे जे संशोधक आहेत ह्यांनी आपली आपली भूमिका मांडण्याचं काम त्या बाबतीमध्ये केलेलं आहे. खरं तर मी सुरुवातीला जे म्हणत होतो माझी भूमिका हीच होती की छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना हिंदवी स्वराज्याला स्थापना केली, त्यांनी स्वराज्य निर्माण केलं आणि शिवाजी महाराजांच्या नंतर तिथे छत्रपती संभाजी महाराजांनी त्या सगळ्या स्वराज्याचं रक्षण करण्याचं काम केलं. आता स्वराज्याचं ज्यावेळेस आपण रक्षण करतो असं म्हणत असतो त्यामध्ये सगळ्याच गोष्टी येत असतात, म्हणजे त्याच्यात असं काही स्वराज्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक त्याच्यात राहत असतात, बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात, त्यांचं शौर्य वगैरे ह्या तर सगळ्या बाबी तिथं त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेतच, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काहीच कारण नाही. आणि ह्याच्यात काही मी छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं स्वराज्य स्थापन केलं आणि त्या स्वराज्याचं रक्षण हे छत्रपती संभाजी महाराजांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य हे 18 पगड जातीच्या आणि सर्व धर्माच्या लोकांचं होतं. त्यांचं रक्षण छत्रपती संभाजी महाराजांनी केलं, त्यामुळं स्वराज्य रक्षक म्हणणं हेच त्यांच्या कार्याला न्याय देणारं आहे. वास्तविक हे जरी खरं असलं तरी त्या संदर्भामध्ये ह्याच्यातनं असं मी कुठला गुन्हा केलाय किंवा कुठलं मी चुकीचं बोललोय की ज्याच्यातनं महाराजांच्या बद्दल कुठंतरी मी अपशब्द वगैरे वापरले अशातलाही त्याच्यामध्ये कुठला भाग नाहीये, हे पण आपण सगळ्यांनी ह्या निमित्तानं लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणि मला त्याच्या संदर्भात राजीनामा वगैरे मागण्याच्या ऐवजी ज्यांनी महापुरुषांचे अपमान केलेले आहेत त्यांच्याबद्दल हे आंदोलन करतायत त्यांचं काय मत आहे त्यांनी ते स्पष्टपणे राज्याला आणि सर्वांना सांगितलं तर जास्त उचित होईल असं मला स्वतःला ह्या निमित्तानं वाटतं. आणि मग नेहमीप्रमाणे आपण पण अजित पवार दिसेनात, अजित पवार कुठं गेलेत, काय गेलेत, एवढी काय तुम्हाला माझी सगळ्यांची माझी आठवण येते ते पण मला काही समजलेली नाही. प्रेम हे मान्य आहे ना, परंतु मला माझं स्वतःच काही आहे का नाही ह्या संदर्भामध्ये उद्या कुणी पण काही पण उद्या बोलणार आणि ज्यांची म्हणजे ज्यांच्या वक्तव्याला मी काहीतरी उत्तर द्यावं अशा पण काही व्यक्ती त्याच्यामध्ये नाहीत, मी त्यांच्या तोंडाला लागण्याचं काय कारण आहे. मला माझी भूमिका जी वाटते तीच मी तुमच्या समोर त्या ठिकाणी मांडणार, ही पण गोष्ट आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे. आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात विधानसभेतील भाषणाची जी भूमिका आहे आणि ती मी मांडलेली आहे, त्या भूमिकेवर मी ठाम आहे. माझं इतिहासाचं वाचन आणि आकलन यांच्या आधारे माझी जी
भूमिका तयार झाली आहे ती मी विधानसभेत मांडलेली. मी काही इतिहास तज्ज्ञ नाहीये किंवा मी काही फार लिखाण केल्यातला अशातला काही भाग नाही. एखाद्या वेळेस मी ज्यांच्याबरोबर काम केलंय त्यांचा काही महत्वाचा गौरव समारंभ असेल किंवा गौरव ग्रंथ काढायचा असेल तर मी तेवढ्यापुरतं माझे विचार त्या व्यक्तीच्याबद्दल लिहिलेले आहेत. मी इतिहासाचा संशोधक नाही त्यामुळं त्या संदर्भात जे तपशीलवार आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याबाबत युक्तिवाद करण्याचं माझं काही कारण पण नाही. तो विषय खरोखरीच पत्रकार मित्रांनो इतिहास संशोधकांचा आहे, त्या अभ्यासकांचा आहे. नव्या पिढीतील इतिहास संशोधक मधी मी ते इंद्रजित सावंत यांनी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज खरा इतिहास लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ते करतायत. तसंच खासदार डॉ अमोल कोले यांनी पण तपशीलवार विवेचन केलेलं माझ्या वाचनात पाहण्यात आलेलं आहे. इतर पण अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका मांडलेल्या आहेत. यापुढे इतिहास संशोधकांनी त्यावर चर्चा करून वस्तुनिष्ठ पुराव्याच्या आधारे मांडणी करत राहावं, लोकांच्या प्रबोधनासाठी ते उपयुक्त ठरेल.